देऊन पाठवणारा सुद्धा कसा चाललाय कारभार पाहून 16-12 आता ही वळ काढून तयार झालेली आहे आणि मला हे शिवण हे सांगतात काम चालू आहे काम चालणार नाही गावात एवढं लक्षात घ्या आणि मी चालवून येणार नाही याचा किती दिवस कारभार आहे त्याच्यानंतर हा आता तुम्ही नाही आम्ही बसून तिथे विचार कधीचा आणणार या बघू ऑर्डर केली माझ्यासमोर आणि प्रस्तावच नाही म्हणून त्यांच्या सेक्रेटरीनं सांग मला सांगितलं तुम्ही पैसे आणून दिला परत चालल्यात ते कोण घेत नाही वापरत नाही म्हणून मी 100 प्लॅनचे पैसे दिले तुम्ही 68 चा हिशोब लागला बाकीचे काय झाले काही ठिकाणी नगरसेवकांनीच विरोध केला नगरसेवक जाऊ दे मला तुम्ही नगरपालिकेला माझं म्हणणं तुम्हाला पाहिजे तिथं लावा का लावत तुम्ही मला सांगितलं तुम्ही पैसे आणून दिला परत चालल्यात ते कोण घेत नाही वापरत नाही म्हणून किती कनेक्शन मिळाले 14 बाकीचे 14 उद्या 24 तासात पिण्याच्या पाण्याचे तुम्ही दिला तर तुमच्या दारात पाण्याच्या विषयासाठी मी स्वतः येऊन बसेन ते सांगतो तुम्हाला बाकीचे विषय वेगळे ते पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना होळपळत नेणं चालणार नाही अजिबात नाही बाकीचे पैसे भरा उद्याचे उद्या क्लिअर करतोय म्हणजे त्यांचा यात अजिबात शून्य सुद्धा त्या जबाबदार नाही कारण साहेब पॉलिसी निर्णय एकदा होऊन पुढे गेले की इम्प्लिमेंट बाकीचे सगळ्यांचा आहे तुम्ही बिल जरा वर काढून कुणाला दिली आणि कधी दिले मला फक्त वर काढून दाखवा म्हणजे काम चालू झालं की उघड्या आपण मला वर काढून दिले की काम सुरू नसेल तर नाही सुरू मला दाखवा ना प्रत्यक्ष जागेवर काम केलं नसेल त्यांनी अहो तिथे मी जाऊ लागलो मंदिरात परवा कुठं तिथं काय झालं नगरपालिकेला काढला दिशेला ज्या दिवशी हा विषय काढला त्याच्या आधी 8 दिवस मी तिथे जाऊन नमस्कार पूर्ण होतो त्यांच्या घरकुलासाठी मिटिंग घेतली होती मी तिथं दाबू सर आपल्या परिसरांचा जो अहवाल आहे तिथं आम्ही बसलो त्याच्यानंतर तिथे जाऊन मला दाखवलं आता अजून सुरू होत नाही म्हणून मी म्हटलं घरकुलाचं त्याचाही सर्वेक्षण आणि प्रस्ताव झाला काय तेही करत नाही मी मंत्र्यांना तिथं या विषयाची यांच्या घरकुलाची आपली चर्चा झाली त्यांनी आदेश दिले डिपार्टमेंटला यांच्या पैशाची तरतूद करा म्हणून पैसे स्वतंत्र इचलकरंजीच्या यांच्या घरासाठी पैसे राखून ठेवले होते गेल्या वर्षी आपला प्रस्ताव गप बसलो मी गेला काय बोललो नाही परवा डिप्युटीशीला विषय काढला पारंपत्राला आणि बाकीच्या तुम्ही डिप्युटीशीला असता तर तुम्ही ऐकलं असं माझं मी डिप्युटीशीला विचारलं की आदिवासी समाजातल्या मासेमारांची गरज त्याला 100% निधी मी लावला होता नदी निधी मंत्र्यांनी मंजूर केला होता आणि प्रस्ताव सुद्धा पाठवत नाही म्हटलं कलेक्टरने सांगितलं कोण आहे शिवण या बाकीच्या अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि प्रस्ताव 15 दिवसात पाठवला अजूनही प्रस्ताव घेणार नाही त्यांनी जरा सगळ्यांचं लक्षात घ्या 16-12-21 त्याच्या तारीख करण्याची 16-12 कसा चाललाय कारभार पाहून 16-12 आता ही वळ काढून तयार झालेली आहे आणि मला हे शिवण हे सांगतात काम चालू आहे म्हणजे एवढं अशा पद्धतीचा कारभार कुठंही असेल ते गोरगरिबांच्या भाषेवरती समाजातलं मंदिरासाठी आलेले पैसे सभागृहासाठी आणि मंदिरासाठी ते येऊन पडलेत आम्ही प्रयत्न करून आणले ते पैसे इथे युटिलायझेशन होत नाही म्हणून आम्ही जिल्हा नियोजनमध्ये तिथं आरडाओढ करून त्यांना निदर्शनानं आणून दिलं त्यांना हे व्हायला पाहिजे सांगितलं ते आता आज वर्क ऑर्डर काढाले आणि घरकुलाचं कधी झाले सांगा पैसे म्हणून 4 महिने झाले त्याच्यामध्ये आपल्याला अंदाजपत्र तुमच्या खूप वर मी प्रशासन बघितले आणि केले तुम्ही मला शिकवू नका एका वाक्यात सांगतो हे काम चालणार नाही गावात एवढं लक्षात घ्या आणि मी चालवून घेणार नाही याचा किती दिवस कारभार आहे त्याच्यानंतर हाय आता तुम्ही नाही कसं उभे कसं काम होत
मला त्यांची कॉपी द्या. आता दुसरा विषय त्यांच्या घरकुलांचा तुम्हालाही सांगतो. तीन कोटी 14 लाखाचा काय तर प्रस्ताव केला. त्याचे पैसे आणून 15 दिवसात तुमच्याकडे शासनाची ऑर्डर आणून द्यायचं काम माझं. हे घर मंजूर झाल्यास म्हणून त्या खात्याच्या मंत्र्यांनी मी बसून ऑर्डर काढली होती. हो माझे मित्र आहेत आदिवासी विकास मंत्री. आम्ही बसून तिथे विचार कशीचा आणणार या बघू ऑर्डर केली माझ्यासमोर. त्यांनी प्रस्तावच नाही म्हणून त्यांच्या सेक्रेटरीने सांगितलं. मग ह्यानं त्या जिल्हा नियोजनला मी विचारलं. एक वर्ष चाललं म्हणलं प्रस्ताव द्यायला दिसतं. मग कलेक्टर म्हटले मी लगेच प्रस्ताव पाठवायला चालतो. आता जिल्हा नियोजन होऊन महिना होऊन गेला अजून प्रस्ताव कलेक्टरने सांगून जिल्हा नियोजन मध्ये म्हणजे काय कारभार चाललाय आम्ही बघा. कुठंच कोण करत नाही पुढं पुरतातच कोण घडत नाही. ते आता कसं करायचं बघा मोहनराव. त्याची कॉपी मागणे मला द्या. डायरेक्ट बाय नेम द्या मला माहितीसाठी म्हणून त्याची कॉपी मागा. नाही जरी म्हटलं तर आम्ही डायरेक्ट नगरपालिकेच्या समोर धावतच बसणार. आम्ही डायरेक्ट तू विषय वेगळा नंतर होतो. मी काय करायचं होत नाही लवकर निधी असता कारवाई होत नाही. आणखी आता सगळ्यात आणखी एक महत्वाचा म्हणजे खाली येऊन धंद धरलो होतो तुमच्या वेळेस शिवसाहेब आणि नगराध्यक्ष महोदय की आपल्या त्या दलित वस्तीचं 2009 मी आमदार असतात. म्हणजे 10 वर्षाच्या पूर्वी मी आमदार असताना त्यावेळी त्याचं मी भूमिपूजन करून काम चालू. आता 10 वर्ष ती मध्ये गॅप होता माझा ते होऊन आता 2 वर्ष झालं. अजूनही ते काम पूर्ण दुर्दैव आहे. मी ते झालं आणि थोड्या दिवसात ते निवडणुका लागल्या. त्या निवडणुका लागल्यावर म्हणतात ते काम त्यांनी भूमिपूजन करून करायला सुरू सांगितलं. आम्ही केलं त्याचं सुरू झालं. पण अजून होत नाही. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याचं जरा सांगा. जरा सांगा आम्हाला नाव सांगा समजू ते जरा. त्याच्या मागं कोण नगरसेवक आहे का डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर आहे सगळ्यांनी समजू की जरा. नाहीतर आम्ही सभेत सांगणारच आहे आज नव्हत्या. वेळी त्यावेळी त्याचा पंचनामा होणारच आहे. पण असली कामं रमाय आवास योजनेसारखी कामं जी 100% ग्रँटेबल काम आहे ते पैसे येऊन पडून सुद्धा कामं होत नाहीत. त्याची ग्रँट वाढल्यासाहेब 1,00,000 रुपये त्यांचे संदास बाथरूम वगैरे चकाचक व्हायला पाहिजेत. ते बिनसंदास बाथरूमचे लोक राहायला जातात म्हणजे तिथं वचं काय केलं आपला शिव म्हणून काय जबाबदारी आहेत की नाही. ह्याच्याकडे आले त्याच्यामध्ये जवळजवळ घराला 1,00,000 रुपये प्रमाण वाढून म्हणजे 194 घरांचं ते काम चालू आहे. जवळजवळ 2 कोटी रुपये अधिक मिळणार तिथल्या योजनेत. त्याचा प्रस्ताव करून फक्त मागणी पत्र जे आहे मी धनंजय मुंडेंना सांगून मी लगेच निधी पाठवून देतो आणि ती घरं पूर्ण करून ताबडतोब तिथं राहायला.